कोरेगाव शहरातील आठवडे बाजार हा सोमवारी आणि गुरुवारी भरत होता, तो लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण पूर्णपणे बंद केलेला आहे. गेले 2 आठवडे हा आठवडा बाजार भरत नव्हता, तथापि आज मोठ्या संख्येने इथे शेतकरी आणि काही व्यापारी आलेले दिसले. तर संबंधित इसमांवरती आम्ही गुन्हे दाखल करायची कारवाई सुरू केलेली आहे. कोरेगावमधील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की शासनाने जो निर्धारित वेळ करून दिलेला आहे त्या वेळेतच कृपया खरेदीसाठी बाहेर यावे आणि मोठ्या संख्येने कृपया गर्दी करू नये, अंतर ठेवून खरेदी करावी. यासाठी वेळोवेळी शासनाकडनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे, त्याचे कृपया सगळ्यांनी पालन करावे. अन्यथा प्रशासनाला अजून कठोर भूमिका घेऊन संबंधित नागरिकांवरती कारवाई करायला लागेल. जिल्हा प्रशासनाने काही नियमावली दिलेली आहे आपल्याला की सध्या महाराष्ट्रात सध्या सगळीकडे कोरोनाचं थैमान आहे. आता आपण बघू शकतो जिल्हा प्रशासनाने 8 ते 11 वेळामध्ये अत्यावश्यक गोष्टी अगदी पालेभाज्या ह्या खरेदी करायचे, पण आत्ता या कोरेगाव या ठिकाणी आपण बघू शकतोय की अशी अवस्था आहे की या ठिकाणी लोक पालेभाज्या घ्यायला आलेले आहेत, पण सोशल डिस्टन्सच्या नावाने सगळी बोंबाबोंब आहे. आपण बघू शकताय की एवढं वारंवार जिल्हा प्रशासन कलेक्टर साहेब सगळे आपल्याला सांगतात की सोशल डिस्टन्स करून आपण सगळं करा, पण आत्ता आपण कोरेगावमध्ये बघू शकतोय की लोकांना सोशल डिस्टन्सच्या शब्दाचा अर्थच कळत नाही आणि आता 11 वाजून गेलेत तरीही या ठिकाणी एवढी गर्दी आहे आपण बघू शकताय. याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त लोकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. आणि आठवडा बाजार आज सोमवार आहे, नियमात कुठेच नाही सांगितलं, सगळ्या कलेक्टरांनी सांगितलं असेल, आदेश जारी केलेत की कुठे नाही, तरी पण कोरेगाव ठिकाणी आठवडा बाजार या ठिकाणी ही गर्दी आहे आपण बघू शकताय. तर याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, तरच लोक सुधारतील असंच मी एक सामान्य नागरिक म्हणून सांगतो. सगळे आपण